शिवसेनेतील काही आमदारांची धाकधूक आता वाढली आहे. शिवसेनेच्या 4 मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. येत्या नव्या मंत्रिमंडळामध्ये 4 नवीन आमदारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. आज वर्षा या बंगल्यावर सर्व शिवसेना आमदारांची एक महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. दिल्लीला जाण्याआधी ही बैठक महत्वाची मानली जाते. त्यामुळे या बैठकीमध्ये आता काय रणनीती ठरली जाते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या बरोबर आहेत. आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. कपिल, शिवसेनेची आज एक महत्वाची बैठक आहे, सर्व आमदारांना बोलावण्यात आलंय आणि त्यामध्ये आमदारांची धाकधूक सुद्धा वाढल्याचं कळतंय. कारण 4 नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल अशी एक शक्यता आहे. काय नेमके तपशील आहेत? नक्कीच आज महत्वाची बैठक पार पडत आहे. एकनाथ शिंदे गावावरून आल्यानंतर आज ते वर्षा निवासस्थानी किंवा नंदनवन किंवा ठाण्याच्या निवासस्थानी एक बैठक घेणार आहेत. या बैठकीला मुख्य सर्व आमदारांना बोलवणार आहेत आणि आमदारांची त्यामुळे धाकधूक वाढलेली आहे. कारण की ह्या बैठकीमध्ये कोण मंत्री होणार, कोणतं खातं मिळेल याच्यावरती कदाचित शिक्कामोर्तब होऊ शकतो. कारण की काही वेळात किंवा आज किंवा उद्यामध्ये दिल्लीला कदाचित त्यांना हा रिपोर्टिंग करावा लागेल. दिल्लीला त्यांनी हा सर्व आढावा ठेवा लागणार आहे, कोणते मंत्री असणार आहेत वगैरे. त्यामुळे एक महत्वाची बातमी खात्रलायक सूत्रांची माहिती जी मीडियाच्या हाती आलेली आहे ती म्हणजे 4 जुने मंत्री आहेत त्यांना डिच्चू मिळू शकतो आणि 4 नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते. ही महत्वाची बातमी समोर आलेली आहे. आज ती याच्यावर बैठक होते आहे. या बैठकीमध्ये नक्की कोण मुख्यमंत्री होणार आहेत, कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते हे आज नक्की होणार आहे. त्यामुळे आजची बैठक खूप हाय व्होल्टेज अशी राजकीय बैठक असणार आहे शिवसेनेसाठी आणि त्यामुळे जे आमदार त्यांची धाकधूक वाढलेली आहे. ठीक आहे कपिल, जरूर या हाय व्होल्टेज बैठकीकडे लक्ष ठेवून रहा. वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी.